आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय, वित्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये, असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे. त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणत आहेत ते, एकीकडे राज ठाकरे म्हणत आहेत ते, अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत, आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती, फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, हे राज्य सरप्लसमध्ये राहिले.